आणखीन एक ब्रेकिंग बातमी, सलग दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईत सफाई कामगारांचा संप सुरूच आहे, त्यामुळे कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत, मात्र त्यांनी मस्टरवर सही करण्यास नकार दिलेला आहे. काल सकाळी 6 वाजल्यापासून या सफाई कामगारांनी संप पुकारलेला होता आणि आज दुसऱ्या दिवशी देखील हा संप सुरूच आहे, त्यामुळे कामगारांच्या संपामुळे रस्त्यावर एकूणच कचऱ्याचं साम्राज्य दिसून येत आहे. परंतु दुसऱ्या दिवशी देखील संपाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाहीये आणि यामुळे नवी मुंबईकरांना कचऱ्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरून संदीप खांडके पाटील. संदीप, एकंदरीतच नवी मुंबईतील सफाई कामगारांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे, कसा परिणाम दिसून येतोय? सफाई कामगारांचा संप शांततेत सुरू आहे. 7,000 पेक्षा अधिक कामगार या संपात सहभागी झाले आहेत, परंतु संपाचे दुष्परिणाम आता रस्त्यावर पदपथावर जाणवू लागले आहेत. कचऱ्याचे ढिगारे, वाहणाऱ्या कचरा कुंड्या, त्याचं सर्वत्र दिसत आहे. परंतु संप शांततेत सुरू असला तरी कोपरखेनी डम्पिंग ग्राउंड इथे जिथे कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या कामगारांनी बंद केल्या आहेत, त्या ठिकाणी पोलिसांनी कामगारांना बाहेर काढून प्रवेशद्वार काही काळ बंद केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 20 मिनिटाच्या गोंधळानंतर पुन्हा प्रवेशद्वार करून पोलिसांनी कामगारांना आतमध्ये प्रवेश दिला आहे. अमृता, नक्की शांततेच्या मार्गाने जरी या संप चालू असला तरी प्रशासनाकडून नेमकी काय दखल घेतली जाणार आहे? प्रशासनाकडून 15-20 मिनिटांपूर्वी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने कामगार नेत्याचे लाड त्यांना संपर्क केला असून मागण्यांचे कागद तयार करायला सांगितले आहेत, परंतु अधिकृत भेटीची वेळ प्रशासनाने दिलेली नाहीये. अमृता, नक्कीच संदीप, कामगारांच्या संपामुळे रस्त्यावर एकूणच कचरा दिसून येतोय, त्यामुळे कचरा उचलला गेला नसेल साहजिकच, त्यामुळे नवी मुंबईकरांची यावर काय प्रतिक्रिया आहे, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? नवी मुंबई शहराची निर्मिती खाडी किनारी झाली आहे, ते साथीचे आजार नेहमी असतात. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरस आदी आजार असतात. जर संप चिघळला 2-3 दिवस तर नवी मुंबईकर पुन्हा साथीच्या विळख्यात जातील, पण नवी मुंबईकरांचा संताप प्रशासनाला व कामगारांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. अमृता, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे नवी मुंबईकरांना आता सफाई कामगारांच्या संपामुळे कचऱ्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे, साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा संप सुरू आहे.